कोरोना संकटाच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून गावागावात जनजागृतीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमरावतीत महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक महिला बाल विकास कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत शासनाकडून दिलेले मोबाईल परत केलेत व निकृष्ट दराचे मोबाईल दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोषण आहार कार्यक्रमाअंतर्गत 2019 मध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठा ॲपला नकार दिला. इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲप समजत नसल्याचेही अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे. सध्या पोषण ट्रॅकर ॲपवर मुलांचे महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्याकारणाने इंग्रजी भाषेत महिला भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बहुतेक अंगणवाडी सेविकांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून पोषण ट्रॅकर ॲपमधून मराठीतून उपलब्ध केले जावे व निकृष्ट दर्जाचे मोबाईल आणि त्यामुळे म्हणूनच पोषण ट्रॅकर ॲप मराठीतून उपलब्ध केले जावे व निकृष्ट दर्जाचे मोबाईल आहेत, त्यामुळे त्यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे मोबाईल परत देत आंदोलन केले आहे. शासनाने परत घ्यावा, कारण या आजपर्यंत आम्ही 2019 पासून ते आजपर्यंत हे काम केलं असल्यामुळं मराठी आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे चांगल्या प्रतीचं काम करत होतो. परंतु शासनाने परत आणखी आम्हाला नवीन ॲप दिला आहे जो आहे पोषण ट्रॅकर, त्यामध्ये संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये आहे. पण ज्या काही महिला जास्त शिकलेल्या आहेत त्याच भरू शकतात, पण ज्या पहिल्यांदा कमी शिकलेल्या आहेत, ज्या आमच्यापेक्षा वयस्प्रा ज्यांची नियुक्ती 10वीवर झाली होती, त्यांना इंग्लिश जमत नाही. आणि मग अशा वेळी आमच्या सुपरवायझर मॅडम आम्हाला धमकी देत होत्या की जर तुम्ही हे पोषण ट्रॅकर भरलं नाही, हे माहिती जर पूर्ण भरली आहे तर तुमचा पगारच होणार नाही. अशा वेळेला आमच्या सेविका म्हणजे घाबरल्या आणि घाबरून त्या बिमार पडल्या. कोणाचं काही नुकसान व्हायचं, कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा वेळी आमचं असं म्हणणं आहे की शासनानं आमचे मोबाईल हे कमी दर्जाचे हे परत घ्यावे आणि नवीन चांगल्या प्रतीचे आणि मोठ्या रॅमचे आम्हाला मोबाईल द्यावे, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा असेल अशा भाषेचा मोबाईल आम्हाला महिला बालकल्याण मंत्री ठाकूर यांनी द्यावा आणि आमच्याकडनं चांगल्या प्रतीचं काम करून घ्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. माझं नाव इंद्रायणी आठवले, चांदूर बाजार शिटू संघटना, अमरावती. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.